अजित पवार कभी भी दोषी नहीं थे, उन्हें जानबूझकर फंसाया जा रहा था, ऐसा एनसीपी विधायक जितेंद्र आवाड इन्होंने कहा है। साथ ही आवाड बोले कि बीजेपी खुद ही कागजी मसलों में दोषी पाई गई है। पहली गोष्ट म्हणजे मी तेव्हाही सांगत होतो की 70,000 कोटी रुपयाचा जो घोटाळा होता तो 1960 सालापासून 2010 पर्यंत जेवढा पैसा पगार जे काही उपक्रम घेतले होती जी काही कामं घेतली होती ते पण त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे 36,000 कोटी रुपये हे फक्त पगारामध्ये गेले होते, राहिले किती? आणि त्यामुळे हे घोटाळे नव्हतेच। बेसिकली आज तर त्यागनी सांगितलं की 60,000 तालमेलच लागत नाही आहे, म्हणजे आपण केलं म्हणजे ते म्हणत ते असं म्हणतात ना की हम करे तो लास रास लिहिला और तुम करे तो शब्द घ्यायचा नाही। बीजेपीचं नेहमीची सवय आहे की त्यांनी केलं की सगळं साफ सुंदर म्हणजे ते म्हणायचे ना की आमच्याकडे मशीन आहे त्या मशीनमध्ये टाकलं की साफ सुंदर स्वच्छ होऊन तो माणूस आमच्याकडे येतो। क्लीन चिटची फॅक्टरीज होती त्यांच्याकडे। असं आहे की ह्या सगळ्याची चौकशी होणारच क्या? असा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं आम्ही म्हणतोय का? कॅग म्हणतोय। 70,000 घोटाळा झाला असं कधीही कॅगनी म्हटलं नव्हतं, हे यांनी डोकं लावलं होतं। कॅगनी आज सांगितलं की 60,000 अफरातफर झाली आहे, 60,000 ताळमेळच लागत नाही। कागदोपत्री बीजेपी दोषी सापडली आहे, अजित पवार कधीही कागदोपत्री दोषी सापडले नव्हते। आणि फक्त एका मोठ्या बहुजनवादी मराठा नेत्याला अडकून ठेवायचं, बदनाम करायचं आणि मतं आपल्याकडे खेचायची ही एक चांगली पॉलिसी बीजेपीची होती आणि ती त्यांनी यशस्वी केली। मात्र शेवटी कधी ना कधी सत्य बाहेर येतच।